काकण डायरी. आज काकण डायरी मध्ये माझ्या बरोबर आहेत उर्मिला कानेटकर आणि जितेंद्र जोशी. नमस्कार. म्हणजेच तुमचे सुधा आणि किसू. नमस्कार. मी या सिनेमामध्ये किसूची भूमिका केली आणि ती भूमिका तरुण किसू सुद्धा आहे आणि म्हातारा किसू सुद्धा आहे. तर म्हातारा किसू करताना अर्थातच तो मेकअप आणि ते सगळं तामझाम जो सगळा ते फार निराळं होतं. यापूर्वी ते कधी ती पुटं त्या पद्धतीनं चढवलेली नव्हती चेहऱ्यावर, त्यामुळे ते जरा अवघड पार्ट होतं. कारण आम्ही 2-3 वेळा लुक टेस्ट केली, त्याची रिॲक्शन येत होती, ते जमत नव्हतं. शेवटी क्रांती असं म्हणजे आपण म्हातारा कोणीतरी वेगळा होऊ, यंग तू कर. म्हणजे नाही नाही आपल्याला तसं नको बा. माझीच ही खास होती की मला हा रोल करायचाच आहे आणि चालत स्किन गेली तरी चालेल, पण ते 5 तासाच्या पुढे ठेवायचं नव्हतं. ऑनेस्टली 5 तासाच्या वर तो मेकअप ठेवायचा नसतो. पण आपल्याकडे मराठी चित्रपट जेव्हा आपण करतो तेव्हा बजेट कन्स्ट्रेंट एवढे असतात की आपल्याला 12-12 तास शूटिंग करावंच लागतं. आणि त्याच्यामुळे जितेंद्र जोशीला खरंच आपण हॅट्स ऑफ म्हणूया, बिकॉज तो अख्खा मेकअप एवढे दिवस उन्हाळ्यात एप्रिल मेच्या गर्मीमध्ये कोकणात त्यांनी घेऊन दिवसभर तो मिरवलेला आहे. पण इमॅजिन करा, तुमच्या चेहऱ्यावर एक लेअर आहे जी 12 तास तशीच्या तशी आणि त्यात तुम्हाला प्रचंड खाज येते, पण तुम्ही अजिबात खाज होऊ शकत नाही. त्यात तुम्हाला अभिनय करायचा, त्यात तुमच्या डोळ्यात लेन्सेस आहेत, त्यात तुमच्या चेहऱ्याला दाढी आहे, विग आहे. सो आय फील हॅट्स ऑफ. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी पावती म्हणजे ही की रिसेंटली जेव्हा आम्ही सिनेमा काही सिलेक्टेड मेंबर्सना दाखवला तेव्हा फर्स्ट हाफ मध्ये तो जितेंद्र जोशी आहे हे त्यांनी ओळखलंच नाही. सो आय फील ही खूप मोठी पावती आहे त्याच्या कामाची. दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मल या सिनेमासाठी म्हणून जो मुलगा आहे तो गावाकडचा आहे, त्याचा लुक तसा असला पाहिजे. एक तर फार साधा आहे तो, त्यामुळे त्याचे कपडे तसे आहेत, त्याचं वजन तसं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, सिनेमा शूट करण्याच्या पूर्वी क्रांती बरोबर आम्ही एस्पेशली त्या दोघांचं जे बोलणं आहे किसू आणि सुधा मधीचं, त्या बोलण्यावर काम तिने आमच्याकडून करून घेतलं. मी तर मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतले होते काही डायलॉग्स. मला तर एवढी सवय झाली सुद्धा मधीसारखी बोलायची आणि क्रांतीसारखी बोलायची, मी अजूनही राधन म्हणे की मला तितकंस ते जमलं नाहीये तो डायलेक्ट पकडायला. तर तो लहजा जो आहे तो लहजा जितक्या सुंदर पद्धतीनं उर्मिलाने पकडलेला आहे तो मला नाही तेवढ्या चांगल्या पद्धतीनं पकडता आला. मी डबिंग मध्ये पुन्हा त्याचा प्रयत्न केला, जिथे क्रांतीने मला पुन्हा एकदा तिथे मदत केली. बाकायदा जेव्हा वर्कशॉप्स मुलांचे होत होते तेव्हा ही दोघं वर्कशॉप्स नाही यायची फक्त ऍक्सेंट ट्रेनिंग साठी. उर्मिलानी तर आय थिंक सीनच्या सीन रेकॉर्ड करून केलेले होते. आणि मग कधी कधी मध्यरात्री पण मला फोन करून हे असंच आहे ना, आणि माझं जो येतो झोप आता झाला तुला येत आहे सगळं. ऍज अ डिरेक्टर जे फेथ लागतं ना, क्रांतीने मला हे सांगितलं ना, मग मला हे करायचं आहे. त्याच्यात प्रश्न उत्तर अमुक तमुक हे असंच का ते तसंच का, आय थिंक हे अशासाठी झालं कारण की आम्ही सेटवर जायच्या आधी एवढी क्लॅरिटी होती प्रत्येकाच्या रोल बद्दल प्रत्येकाला की जेव्हा आम्ही गेलो तेव्हा वी एक्झॅक्टली नो व्हॉट वी हॅड टू डू. आणि ते लोक माझ्या विजनला घेऊन एवढे सॉर्टेड होते की क्रांतीला जसं दिसते तसं जर दिसलं पडद्यावर तर मग मज्जा आहे. फ्रॉम डे वन क्रांतीने आम्हाला इतकी कन्व्हिन्सिंगली ही गोष्ट नरेट केली होती आणि ती आमच्यात उतरली होती. म्हणजे मला एक साधी गोष्ट सांगायला आवडेल की मी एका वेगळ्याच चित्रपटाचं शूटिंग करत होते हैदराबादला आणि तेव्हा ती स्क्रिप्ट लिहित होती आणि रोज रात्री आज ना उर्मिला आज ना सुधामतीचा मी हा सीन लिहिला. ती ना सुधामती अशी असते, मला बहुत अच्छी होती, मला बहुत ऐसी करते. आणि मग ती डॉक्टरशी ना असं बोलते, असं ना ती रोज मला काही ना काहीतरी सांगायची आणि ऑलमोस्ट मला तिने सुधामती स्लो पॉयझन केली आणि त्याच्यामुळे एक महिनाभर आधीपासूनच त्याच्यावरती इतकी आणि मी आपलं ऐकायचे हां अशी असते का, ओके ओके, मग काय होतं. त्याच्यामुळे इट वॉज नेव्हर की मी एकदा स्क्रिप्ट वाचलाय आणि सीन केलाय, ते एक महिनाभर ते कॅरेक्टर माझ्यात एकदम धुरलं आणि त्याच्यानंतर मी सेटवर गेल्यावरती मी फुल चार्ज होते असं करायला. आणि मुळात तेव्हा पण असं नव्हतं की ही ऑब्व्हियसली नुसती ऐकते,
ही तिथे गेल्यावरही मला तिथे कुठल्या तरी साड्या अशा दिसल्या की त्या सुधामतीवर जातील, तर ती तिथून व्हॉट्सअप करायची बघ सुधामतीची साडी मला दिसली. तर मला जे असं वाटतं की जेव्हा हे ऍक्टर्स मला एवढा रिस्पॉन्स देतात परत, तेव्हा ह्या ऍक्टर्स बरोबरच मला सारखं सारखं काम करावं असं वाटतं. आणि मी या दोघांना नेहमी सांगते की गॉड विलिंग मी कधी पण सिनेमे बनवत राहीन, आणि इफ देअर इज समथिंग दॅट इज ऑफ युअर लेवल डेफिनेटली तुम्ही दोघं कास्ट असणार त्याच्यामध्ये. वेडी इज गो ठार वेडी. प्रेमात वेडेपणा करायचा नाही तर मग काय फायदा. शिवाय काय झालं, आम्ही जो क्लायमॅक्स शूट केलाय तो आम्ही आधी क्लायमॅक्स शूट केला, आणि आधी ते 3 दिवस त्या किसूचे शूट केले मुंबई, आणि नंतर आम्ही कोकणात गेलो. आणि मग ते आमचा एकत्र असा लव्ह स्टोरी शूट करायची, इंटेन्स लव्ह स्टोरी शूट करायची, आणि त्या लव्ह स्टोरीचा सगळ्यात महत्वाचा सीन क्लायमॅक्स जो असतो तो आम्ही पहिल्यांदा शूट केला. म्हणजे आम्ही एकत्र जो सीन पहिला शूट केला दॅट वॉज द क्लायमॅक्स. आणि जित्याने आणि मी तोपर्यंत एकत्र असंच कामच केलं नव्हतं. फार बोलणंही नाही, हाय हेलोच्या पलीकडे काय नीटस बोलणंही नाही. आमचा एक बोटीतला सीन होता जिथे असं नव्हतं की मोटर बोट आहे, म्हणजे जर ती लोक एका विशिष्ट अंतरावर असतील 30 फुटावर असतील तर एक मोटर बोट नाही जी पटकन जाऊन त्यांना ऍज अ लाईफ गार्ड आम्ही वाचवू शकत असू. तर जे अवलंबून होतं ते सगळं त्यांच्यावर अवलंबून होतं. म्हणजे एक 5 माणसं खोल पाण्यात ही दोघं कुठल्या विश्वासाने उडी मारत होते ते माझं मला कळत नव्हतं. आणि मी फक्त रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन म्हटलं ह्या दोघांनी जम्प मारली म्हणजे की कशी आहे ती दोघं. पण दॅट काइंड ऑफ डेडिकेशन आणि त्यांनीच मिरॅक्युलस परफॉर्मन्सेस होतात असं मला वाटतं. वन्स अगेन आम्ही जो उर्मिलाचा एक भाषणाचा सीन आहे खरा तोच होता तिच्या भाषणाचा सीन, पण ते शूट एवढं लांबलं की मी सकाळी 7 शूट करायला सुरुवात केलेलं आणि दुसऱ्या दिवशी तिचं सकाळी 6 का 5 सीन आला. आणि ही मुलगी तशीच त्या आउटफिटमध्ये बसून होती. आम्ही मी ऑडियन्सचे शॉर्ट्स घेते, मी किसूचे शॉर्ट्स घेते, मी दुनियाभरचे शॉर्ट्स घेतल्यावर 5 म्हणाला हा मॅडम को बुला उनका शॉर्ट है. आणि ती आली, ती उभी राहिली आणि ती बोलली आणि इट वॉज अ 1 ओके. आणि यू हॅव टू सी दॅट भाषण जी बिलिव्ह ती जरा वेडीच आहे सुद्धा होती तो किसू वेडाच आहे. हो कारण वेडे असल्याशिवाय असे इतके प्रेमात असूच शकत नाही टोकास. अशा खूप गमती जमती आहेत आणि आम्ही अजून काकण डायरी मध्ये अपडेट्स करतच राहू. तुम्हा लोकांना बघत राहा काकण डायरी आणि काकणचं मेकिंग लाईक करत राहा. थँक्यू.